आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. आज मनसेचा जाहीरनामा जाहीर होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपला जाहीरनामा आज प्रकाशित करणार आहेत. एमआयजी क्लब बँड्रा इथे हा जाहीर होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीरनाम्यामधून काय घोषणा करतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज आपला जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत. कोणत्या घोषणा केली जातील काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, आपण बघितलं तर विधानसभेच्या रणधुमीला सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या आता 5 दिवस आलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी. आणि आपण बघितलं तर आज मनसेकडून जाहीरनामा सादर केला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज जाहीरनामा सादर केला करणार आहेत. आणि आपण बघितलं या अगोदर महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जाहीरनामा सादर झालेला आहे आणि त्याचनंतर आता मनसेकडून आज जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे. राज ठाकरे हे सकाळी 10 वाजता म्हणजे थोड्याच काही वेळा म्हणजे जाहीरनामा हा जाहीर करतील. आणि आपण बघितलं तर याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि आपण बघितलं तर या जाहीरनाम्यामधून राज ठाकरे काय घोषणा करणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी ही वाढलेली आहे, तसंच आपण बघितलं तर महागाई देखील वाढलेली आहे. आणि आपण बघितलं तर शेतकऱ्यांसाठी काही अद्यापही घोषणा झालेल्या नाही. आणि त्यानंतर आपण बघितलं तर जी आपण बघितलं तर रस्ते असतील, सर्व असतील, या सर्वेवरती आता राज ठाकरे काय घोषणा करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण आपण म्हटलं तर राष्ट्र महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जाहीरनामा हा जाहीर झालेला आहे. पण आत्ताच राज ठाकरे हे आपला जाहीरनामा सादर करतील आणि या जाहीरनाम्यातून काय घोषणा करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.